आता आपण बघत महाफास्ट 50 बातम्यांचा आढावा. महायुतीसाठी विधानसभेचा सर्वे अत्यंत प्रतिकूल, मात्र आम्हाला कोणत्याही सर्वेची गरज नाही. राज्यात काही झालं तरी ठाकरे दोन सरकार येणार, संजय राऊतांचे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेत. काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी सांगावं, आम्ही स्वागत करू. मी महाराष्ट्राच्या मनातील चेहऱ्यावर बोललो, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. महायुतीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेची चढाओढ, लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजपबरोबर शिंदे आणि अजितदार गटाचाही स्वतंत्र सर्व्हे, सूत्रांची माहिती. सॅम्पलिंगमध्ये बदल करून महायुतीतील पक्षांचा सर्व्हे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सर्व्हेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार, सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मत विकत घेण्यासाठी, लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाही, संजय राऊतांचा सरकारवर हल्ला. उमेदवाराचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय, विद्यमान आमदारांनाही लागू होणार आदेश भाजपकडून जाहीर. नाशिकमध्ये मनोज झरंगेंच्या शांतता रॅलीचा समारोप, नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, मनोज झरंगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. झरंगेंचं शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत, शिर्डी ग्रामस्थ आणि तरुणांकडून झरंगे बाटलांच्या स्वागताला मोठी गर्दी, मनोज झरंगे साईबाबांचं दर्शन घेणार. एकत्र बसण्याची गरज काय, फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार, शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज झरंगेंचा सवाल. मनोज झरंगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करण्यास नकार, आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन, आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होणार. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक, राज्यातील विविध समस्यांवर होणार चर्चा. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माड्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार, यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांचीही हजेरी असणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जळगाव जिल्हा दौरा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार येथे सभेला उपस्थित राहणार. दादरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची महत्वाची पत्रकार परिषद, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. अमरावतीत आज महायुतीची विधानसभा निवडणुकीबद्दल बैठक, शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सावंत आणि अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे उपस्थित राहणार. बुलडाणा अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि वाशिम या 3 जिल्ह्यांसाठी काँग्रेसची सकाळी 11 वाजता आढावा बैठक. मराठा आरक्षण विरोधी सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे आज सुनावणी होणार, नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर होणार सुनावणी. विशाळगड अतिक्रमण आणि हिंसाचाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. कोकणातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ऍक्शन प्लॅन, रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर कोकणातील विधानसभेची जबाबदारी. लोणावळा शहरात लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक, आतापर्यंत लोणावळ्यात 1856 पासून तब्बल 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद. मुळशी तालुक्यातील डोंगरगाव इथे 8 फुटी अजगर आढळला, अजगरला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडलं. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 188 TMC पाणी साठा, जिल्ह्यातील 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली. अमरावतीतील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले, वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. राज्यात पावसाची 5 दिवस उघडीप, मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 3% वाढ, तलावांमध्ये 93% पाणीसाठा, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. नवी मुंबईकरांना स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठा, पाण्याच्या 2000 नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट.
जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ, पाणीसाठा 29.35%. जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बायपासला पीडब्ल्यूडीची परस्पर मान्यता. जिल्हा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसेंची परवानगी न घेताच प्रशासकीय मान्यता दिल्याचा प्रताप. पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ. जुलै महिन्यात रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीमधून पुणे रेल्वे विभागाला 191.56 कोटी रुपयांचं उत्पन्न. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी केली जाहीर. भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला 5 वर्षातील निच्चांकी पातळीवर. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी नवी मुंबई पुण्यासह राज्यभर ईडीची छापेमारी. छापेमारीत ईडीकडून 1.20 कोटी मालमत्ता जप्त. एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ. कांदा 32 ते 38 रुपये प्रति किलोवर. आवक कमी झाल्यानं कांदा महागला. आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची फसवणूक. फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर. नागपुरात चिकनगुनिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मेयो रुग्णालयात रुग्णवाढीने एका बेडवर दोघांवर उपचार करण्याची वेळ. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार. काँग्रेसच्या किसान आघाडीची परभणीत घोषणा. कल्याण पत्रीपूल इथे चारचाकीच्या धडकेत 3 विद्यार्थी गंभीर जखमी. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोटरकार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन निमित्त मालेगाव बाजारपेठ सजली. आकर्षक राख्यांची महिलांना पुरळ. परभणीतील अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक. येलदरी जलाशयात केवळ 33.74% पाणीसाठा. परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट. 11,000 मातीच्या शिवपिंडींचे अभिषेक. गोंदिया शहरातील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात संपन्न झाला अभिषेक सोहळा. सवलत योजनांमुळे एसटीला गर्दी. 7 महिन्यांमध्ये गोंदियाच्या तिरोडा आगाराला 15 लाखांचं उत्पन्न. देहूमध्ये काढण्यात आली भव्य तिरंगा सायकल रॅली. देहू नगरपंचायतीच्या वतीनं रॅलीतून देण्यात आला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारा संदेश. पुण्यात गणेशोत्सवात होणारी गर्दी, वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार गावात कावड यात्रेचं उत्साहात आयोजन. भव्य कावड यात्रा. मालेगावी कावड यात्रेनिमित्त झांजेश्वर मंदिरातील महादेवपिंडीवर जलाभिषेक. भाविकांना वृक्षारोपणांचं वाटप करत पर्यावरण रक्षणाचा संदेश. वाशिममध्ये पुन्हा दिगंबर आणि श्वेतंबर पंथीयांमध्ये वाद. भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीजवळ ओटा बांधण्याचं काम सुरू असताना काम करणारे कारागीर दारू पिलेले असल्याचा आरोप.